घट्ट करून ऐका लवकर सांग राव आपल्या संजयराव कडेन फक्त दोन दिवस आहे. अरे देवा मी काय खोट सांगतो रिपोर्ट मध्ये सांगितलं कस रिपोर्ट दोन दिवसात काय काय करायचं तुम्ही काय करू तुम्ही दोन दिवसात असं कोणती इच्छा पूर्ण होणार आहे बाय. हा अहो काय कुठं चालले इथं मेडिकल मध्ये जाऊन एवढं धोका दे तरी पण चालले का. अरे हिंडा नाही चाललो ते मेडिकल वाल्याचा फोन आला होता म्हणजे आलं सर तुमचे रिपोर्ट चेक करायला दिलते ना तर ते आले ते रिपोर्ट तर तेवढं घेऊन जा चालता येईन का आता तुम्हाला माझं तर मजा म्हणजे जातो नाही तर गावात कुणी भेटलं ते त्यांना सांगतो. आणि तुमचे मित्र काय गेले का कुठं. अच्छा प्रत्येक गोष्टीला मित्राला काम द्या सांगायला बरं वाटतं का आपल्याला का. आणि तुम्ही त्यांच्या मागे हिंडत या अशी काय ते म्हणतात त्याला कुत्र्या शेपूट बनून. अग बाई मी आता आजारी आहे आजारपणात नको माझ्या मागे किटकिट घालू. किटकिट नाही घालते चांगलं सांगते इतके तुमच्या पायाला जणजण कोणी भावर लावला होता आता तुम्हाला कोणी आलं तर कुत्र तरी भागा आलं की. अरे सांगतो कोणाला तर सांगितलंच नाही कोणाला अजून मी साऱ्या दुनियाला माहितीये मग सण दोन दिवस झाले दुखतंय तुमचं. हा दुखतंय माहितीये दोन दिवस झालंय. हा मग दुखत नसत रोज कुत्रे अंडे आरत पडले असते हाय की नाही कामात असते काय काय पाऊस पाणी चालू आहे शेतात काम चालू आहे हा ते तुम्हाला पहिल्यापासूनच लागत आहे. जा दमादमाने जा आणि लवकर करूया. हा येतो लवकर नाही तर गावात कोणी भेटलं तर त्यांना सांगतो भाई घेऊन या. दोन घरात बसून बसून मी अजून बोर झालं थोडी मोकळी हवा खाऊन आलो म्हणजे काहीतरी हिंडायचंच आहे. अरे मोकळी हवा खाऊन येतो घरात बसून बसून अजून त्या अंग जड होऊन जात दिसतय ते दिसत आलो थोडं दुखतय तरी माणसाला हिंडायला लागतंय. इथं कुत्र सुद्धा येणे आता नाही तर संजयराव हे संजयराव ते संजयरावला हगायला सुद्धा जाऊन देत नाहीत काही काही तिकडं मला तरी काय करायचंय. संजयराव कुठं चाललंय संजयराव काय चाललं होतं आपलं कुठं तुम्ही दोन दिवस झाले दिसले नाही. काय सांगू बाय शेठ हे पावसाने पाण्याने दोन तीन दिवस भिजलो आज सर थंडी ताप विचारूच नका हो विचारून दवाखान्यात जायचं ना. अहो दवाखान्यात जाऊन आलो रक्त लगू चेक करायला दिलं लॅबला. आता लॅबवाल्याचा फोन आलता की संजयराव तुमचे ते रिपोर्ट चेक झालेत मेडिकल तिथं आणून ठेवलेत. बरं भैया तुम्ही कुठं चाललेत. मी मेडिकलमध्ये चाललो होतो. मी चाललो होतो माझ्या मेडिकलमध्ये मी काम करताना का तेवढे माझे मेडिकलमधून तेवढे रिपोर्ट आणा ना काय जण करू आम्ही आणतो आराम करा आम्हाला फोन करून तरी सांगायचं निदान. हा म्हणलं आता तुम्ही कुठं कामामध्ये असते पाऊस पाणी झालंय जाऊ तुम्ही आराम करा रिपोर्ट आणा रिपोर्ट घेऊन येतो टेन्शन ना घेऊ तुम्ही जाऊ का मग बिंदा आराम करा आराम करा हिंडू घेऊन या नक्की हिंडू नका नाही नाही आता जाऊन डायरेक्ट चला निघा निघा चला निघा चल बस बाय पहिल्या माझ्या मेडिकल मध्ये जाऊ मग तुमच्या मेडिकल मध्ये जाऊ राहतो चल बस मा औषध संपत आलं ना पाहिजे एनर्जी नाही राहत ना मला काय करत मेडिकल वाला कुठे गेला गावात गेला वा काहीतरी आणलं पण कस काय गेला तू आमचं काय काम धंदे असत की नाही कधी येणार काही सांगून काय सांगितलं नाही एवढं काय झालं ते रिपोर्ट न्यायचे होते रिपोर्ट तेव्हा तिथं ठेवले बघ दोन चार त्याने बघ बरं कोणते हा ते बघून बघ त्या बघ तिथे बघ नाव तुझ्या आलं बघ कोणत्या घेऊन जा बरेचसे त्याच्यामध्ये सापडला सापडला सर हा मग ठीक आहे टेन्शन टेन्शन घेऊ मेडिकल वाला सांगा घेऊन गेलो मग काय हा हो पैसे चला भेटले रे चला घेतले ना चल माझ्या मेडिकल मधून जाऊन आलो असतो ना बरं चल चल पन्नास देवर का हा चल खाना गोळी पटकन कडू होते भाऊ तुमच्या अंगाचं लई ताप वाढलंय हो हा ना ह्याने रिपोर्ट आणाय पाठवलंय ते पाठवलंय ते बाई सिटन ते गेलेत रिपोर्ट आणायला हवे डोकं दुखतंय का लई फन 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 करते तापलेत बिले तुम्ही थंडी वाजते कणकण आली अंगाला दुसरं काय वाटत नाही ना नक्की नाही वाटत ना काही नाही
तुम्हाला हिंडायला जाऊ नका, तुम्ही ऐकतच नाही हेतूनच आलो ना मी, हेतूच भेटले मला ते मंदिरापाशी. कायच काय, मी सांगितलं होतं तुम्हाला हिंडायला जाऊ नका. माझा रिपोर्ट आणायचं, जाऊ लागलं असत ना. अरे राहू द्या तिथंच गाडीला, चार वेळा गाडीला बघा काय काय. बरं ना वाटत का? नाही ना अंगज रिपोर्ट घ्या. तो बंद होता, त्यांनी समोर ठेवून गेलता. नाही शेट राव, मी मराठी मीडियम राव, मला इंग्लिश वाचता येते का? इंग्लिश दिशी बिशी सगळं जमते. काय झालं, काय झालं बोलू व्यवस्थित आणि इकडे मला कुठं वाचत, मला इंग्लिश जमत. कशाला घेतलं? मोठे नव्हतं भाई शेत काय झालं सांगा ना. तुम्हाला वाचत नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं का संजयराव. हा मस्त गोळ्या घ्यायच्या बरं का. काय झाले? काही नाही, काय किरकोळ आहे. काय नाही खरंच, काय नाही ना किरकोळ आहे म्हणून किरकोळ. आणि आता म्हणलं ना तुला वहिनी, थोडं काळजी घ्यावं लागेल बरं का. काळजी म्हणजे कशी? सांगू का नका झाले गोळ्या औषधाची काळजी घेते ना मी. तसं नाही, थोडं त्यांची काही इच्छा असेल ना, दोन दिवसात नका पूर्ण करावं म्हणजे. भयशेट उघड उघड बोलणार कोणत नका बोलू. संजयराव आता कसं सांगू मी आता. तोंड सांगा राव भाईशेट पटके. म्हणजे वहिनी तुझी टेन्शन घेऊ नका बरं का. मला तुमचीच भीती वाटते, तुम्हाला एकदम बीपी बीपी असेल. मन घट्ट करून ऐका लवकर सांग राव. आपले संजयराव कडे फक्त दोन दिवस. अरे देवा मी काय खोट सांगतो, रिपोर्ट मध्ये सांगितलं तस. नाही रिपोर्ट खरं, दोन दिवसात काय काय करायचं तुम्ही काय नाही करू. कोणती इच्छा पूर्ण होणार इकडलं तिकडलं करून टाकू सगळं, पण दोन दिवसात सगळी इच्छा पूर्ण करून टाकू. संजयराव धीर सोडू ना. काय अरे देवा, अगं त्यांचे रिपोर्ट आणले संजयराव फक्त आता दोनच दिवस राहणार आहेत. मेला नाही अजून रडू नका. मरण ती असे अरे गपचिर बसा, तुम्ही दोन दिवस आहे अजून. अरे गप वहिनी शांत बसा, अजून दोन दिवस आहे. तुम्ही रडवणं मारत आजच जाईन ते माणूस. नाही त्याचे तुम्हाला कळायला पाहिजे ना, आता दोन दिवस माणसाकडे झाले, त्या माणसाला कशी सुख द्यायचं, त्याला काय 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 असेल, काय 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 असेल ते विचारा. काय खाऊ वाटतंय तुम्हाला? मन मोकळं करून टाका. काय संजयराव टेन्शन घेऊ नका, तुम्हाला काय पाहिजे? दारू माझं जाऊन दे दारू तुम्हाला. शिवेला कधी वर आता मराठी वेळेत काल शिवेला मटन बिटन काय पाहिजे ते मी आणून देतो. संजयराव हटून जाऊ नका. माझं काय नाही हो, पण माझ्या नंतर माझ्या नाजूकच कसं होईल. तिला एक तर रोज हे खा लागतं ते खा लागत, तिला कोण आणून देईल. टेन्शन नका, मी कशाला आहे, मी देत जाईल त्यांना. बरं ऐक, ते गावातला आपलं पांडू आहे ना, त्याच्याकडे 2,00,000 रुपये आहेत आपले, ते आण. तुला काय लागन तेवढं खा, काय करायचं तेवढं घे, आणि बँकेतलं एफडी केलेलं आहे तुझ्या नावाने, ते पण मोडून टाक. तुला काय खायचं काय आणायचं सगळं ऐश करून घे. संजयराव तुम्ही फक्त बायकोचं बघता, तुमचं बघा ना, तुम्हाला काय तुमचे काय इच्छा राहिल्या दोन 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 दिवसात काय करायचं ते सांगा ना. माझी इच्छा तर जी होणार जे होती तिथं अपुरीच राहणार आहे. नाही
पाहिजे वहिनी. दोन दिवस आहे. तार बहिण मी फोन लावतो दोन मिनिट. लजू होत ताराबाई बोलून घ्या तेवढं बरं वाटून. दोन दिवस तुमचे पैसे ठेवून घ्या. हॅलो ताराबाई कुठे आहे तो? इथेच आहे. संजयरावच्या घरी येत का एक मिनिट? अरे थोडं काम होत. या अर्जंट आहे म्हणा. बरं 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 लवकर बोला ना बाय. काय लय अर्जंट आहे का? हॅलो हा टेन्शन घेऊ नका तुम्ही. दोन दिवस तुम्हाला काय आयुष करायचे ते आयुष करा. दोन दिवस ठेवून घ्या. दुसरी इच्छा? दुसरी काय इच्छा? माझी दुसरी काहीच इच्छा नाही. सांगा ना सांगा ना पाहिजे. सांगा ना बघ. दोन दिवसाच्या आतमध्ये खरं बाहेर आलंय. जाऊन द्या आता. दोन दिवस जाऊ दे मला माहितीये. तुझं बी तुझ्या मामाच्या पोराबरोबर लपड होत शाळेत असताना हे मला माहिती होतं आधीपासून. जर बाय चान्स होते मला काय झालं तर तुला लग्न करायचं असं तर बिंदास करून टाक. तुमच्या डोळ्यासमोर बोलून घ्या. उगा तुमची इच्छा नोकर राहिला आहे तर परत तुमचा आत्मा भटकत राहील. हा तर दोन मी किती केलं तरी दोन दिवसाचा पाहुणा आहे. तुम्ही डोळ्यासमोर माग झालं काय डोळ्यासमोर? पण डोळ्यासमोर झालं तर मला बरं वाटेल की भो नाजूकाला कुणाचा तरी आधार भेटू राहिलाय. बोलो तुम्ही अजून टेन्शन घेऊ नका. संजयराव तुमचा मित्र अजून घ्या. तुमच्या दोन दिवसासाठी ना तुम्हाला कुठं पण फिरवेन मी. तुमची सगळी इच्छा पूर्ण करेन. अरे नाही ऐक ना. नाही का जरा यायला बरं नाही येतो का तू? हा हा लवकर या. लवकर लवकर लय लवकर ये. हा हा ठेव का ठेव. हा 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 संजयराव तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमच्या डोळ्याच्या समोर एक मच्छर चावला. एवढा आजारी पडलो. कसं उघड्या नाकडे झोपायचं? अंगावर घेऊन झोपायचं. तारे काय झालं? काय झालं संजयराव? संजयराव 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 कडे दोनच दिवस शिरला की त्यांची काय इच्छा असेल पूर्ण करून जायचं. मला अजून भीती वाटते. मग तुम्ही दोन दिवस माणूस हे आता झोकळून जाईल. संजयराव असं नका करू. सोडून जाऊ नका संजयराव. तुमची काय इच्छा आहे ती पूर्ण करू. दोन दिवस आहे अजून. तुम्ही असे रडल्या ना तर मग आताच उघडायचा. थोडं काय बनवून आणा का काहीतरी. काय 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 सांगा तुम्हाला. सांगा संजयराव काय 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 सांगा ना. ओ ओ आता तू ओ माय संग बोला ना. ओ मायाकडे बघा संजयराव. दोन दिवस संजयराव ओ बघा ना इकडे माझ्या डोळ्यात डोळे घालून बघा. आता डोळेच उघडायचे बंद होणार काय डोळे घालून बघावं. संजयराव तुम्ही रडू नका ना. काहीतरी काहीतरी खायला म्हणतोय खायला. काहीतरी काहीची काहीच इच्छा नाही. आता माणसाने अन्न पाणी सोडलं. दोन दिवस मी फक्त उपास धरणार बस. संजयराव माझ्याकडून काही चुकलं का? नाही काय बोला की काहीच नाही चुकलं. अरे तुम्हाला ते तिकडे दोन दिवस धरा. वहिनी वहिनी आता माणसं जाईन आज दोनच दिवस आहेत जाईन.
तू माणसाचं ते मन मन किती मोठं आहे बघा, तू लग्न काय होत नाही होत ना तुम्ही एवढं नाही रडा लागेल. दोन दिवस मागला अजून शेवटचं पाणी पाजा. रडू नका संजयराव, मला ते रडल्याच्या आवाजाने गुदमरल्यासारखं होत. संजयराव तुम्ही नाही मानणार, मला माहितीये तुम्ही नाही मानणार. अरे संजयराव आता मरणार नाही बाई, दोन दिवसांनी मरणार. तो एम बीम दिसतात काय आता तुम्हाला? ही एक पोरगी ना गपना, तो अजून उकडा तुम्ही काहीतरी गपना उकडा निवळ तरी मेला तुम्हाला हवा घालते. अहो रडू नका, ते दोन दिवस पाहून अजून कमन टेन्शन घेता. हो ठीक आहे, टेन्शन नका देऊ राव त्याला. अजून दोन दोन दिवस फोन केला तुम्हाला, एवढे काय काय घ्यायचं बोलून घेतले. म्हणजे इथे का मग तुमचं लग्न लावून देत? लग्न लावून देत पाहुणा. आता माझ्याकडं फक्त दोन दिवस राहिलेत. काय बरं कुठं दिंडील बिंडील चालेल काय? नाही हो पाहुणा, दोन तीन दिवस आजारी होतो. अंगाव काढ रक्त लगेच चेक केलं, रिपोर्ट आला. रिपोर्ट म्हणजे डायरेक्ट त्याच्यात मध्ये फक्त दोन दिवस दिले माझ्यासाठी. दोन दिवस मग त्याच्यामध्ये जे इच्छा असेल ना सगळं पूर्ण करायला. पाहुणा मी नाजूकाला फुलासारखी जपली, बघितलं कशी गुटगुटत दिसती, तसेच तसे तुम्ही पण माझ्या नाजूकाला जीव लावा. म्हणजे मला मेल्यानंतर टेन्शन नाही राहायचं. अहो तुम्ही टेन्शनच नाही घेऊ, आमचं लग्न झालं जे पहिला मुलगा होईल ना त्याचा आम्ही संजय ठेवू माहिती का. एवढं जीव लावा आम्ही. पाहुण्याचे किती मोठ आता टेन्शन नाही मला. ताराबाई ताराबाई दोन दिवस आमच्या पोटाला येणार. ताराबाई दोन दिवस फक्त तुम्ही आता इथंच राहा. नाही ताराबाई सेवा करीन, दोन दिवस सेवा करीन, टेन्शन घेऊ नका तुम्ही. ताराबाई तेवढं मेले मरणार माणसाची इच्छा पुण्य लागत. इकडे खोली असं एखादी तिकडे बघा, तुम्ही दोन दिवस तिकडे राहिले तर सेवा बी होईल. तुम्ही पण करा ना दोन दिवस, दोन दिवस. काय झालं कमरडत आहे तुम्ही? मला भीती वाटते अजून. मी सांगतो थांबा तात्या, काय झालं त्यांचं? दोन दिवस झाले त्यांना ताप येत होता, त्याने रक्त लगेच चेक करायला टाकलं होतं. ते रिपोर्ट आले, रिपोर्ट मी डायरेक्ट लिहिले नाही का. दोन दिवस माणूस राहणार, दोन दिवसानंतर तात्या मी गेल्यावर गावाची काळजी घ्या. नाही नाही काळजी घेतली, पण मला रिपोर्ट बघू द्या. बघू दे बरं रिपोर्ट. टेन्शन नका घेऊ, ऐका ना माझ्या. अरे भैया हे रिपोर्ट कोणाचा आहे? संजय जाधव. संजयचं नाव काय? संजय जाधव. आणि हे संजय यादव कोण आहे माहितीये का? अरे खालच्या आईतला संजय यादव. नाही नाही काय दिसतय, काय दिसतय संजय यादव? संजय यादव भया बगरे वाचून लग्न करायचं. टेन्शन नका घेऊ, ऐका ही सगळे नाही ज्याला म्हणलं होतं मी ना काही वाचून आणि तुला तू म्हणलं माझं सगळं माझ्या बायकीवर लग्न करायचं. माझ्या बायकीवर लग्न करायचं, माझ्या बायकीवर लग्न आल्यावर ताण कर चांगलं आहे ना. लग्न कॅन्सल करता
चल रे निघ तू पण. लई काळजी घेतो ती पाठवून दिलं तयार व्हायला लागली. काय संजय राव अरे त्याला दिले नाही बारकी नाजुका. मग आम्ही आम्ही खरंच शपथ तात्या मला वाटलं होतं संजय राव खरंच दोन दिवसात त्याला काय होणार आहे संजय राव ला. पण मी घाबरून गेलो. कायला घाबरायचं मी आहे ना. आता मी असलंय मला काय धाकधूक 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 होत होतो. ते मामाचं मुलाच तेवढं बघा बरं का तात्या चला. हा चाल ना आणि ऐका ना संध्याकाळचं जरा काहीतरी चिकन बिकनचा भेट ठेवा. गेले बरं झालं बरं झालं तुमचं दुखत नाही ना. तुला मामाचा मुलगा आवडला होता बाई. लय गुदगुद झाले असं मी मेल्यावर नाही का. मी मेल काय नाव ठेवणार होती पोरग झाल्यावर संजय राव नाव ठेवणार होती का. आणि तुम्ही काय केलं. मी काय केलं ताराबाईला कोणी बोलून घेतलं. मी फक्त बोलून घेतलं दोन दिवस हे दोन दिवस बोलून घेतलं होतं. पण मुलापर्यंत नव्हतं गेलं. पण मी पाहिजे तुला